नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आनंदी ना? असेच आनंदी राहा मंडळी. आज आपण बायोग्राफीमध्ये पाहणार आहोत मराठी चित्रपट, नाटक तसेच दूरचित्रवाणीवरील भारदस्त आवाज असलेले रांगडं व्यक्तिमत्व, तसंच चरित्र व खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ बहुआयामी अभिनेते कुलदीप पवार यांच्याबद्दल. ते मूळचे कोल्हापूरचे, त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचे. ते पाहूनच कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली. कुलदीप वसंत पवार यांचा जन्म 10 जून 1949 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वसंतराव पवार मोटरसायकलच्या एजन्सीचं काम करत असत आणि आई शांता देवी गुजराती शाळेमध्ये शिक्षिका होत्या. त्यांचे वडील व्हायोलियन आणि माऊथ ऑर्गन वाजवत, त्यांच्या आई उत्तम नकला करत. कुलदीप पवार यांचं शिक्षण सेट झेवियर स्कूलमध्ये झालं. शाळेत असताना त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. शाळेच्या वयातच सुलोचनाबाईंच्या हस्ते बक्षीसही मिळवली होती. ज्यांना काही करता येत नाही तेच सिनेमात जातात अशी त्या काळची समजूत होती, लोकांची धारणा होती. त्या काळामध्ये कुलदीप पवार यांनी या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोधही झाला, कारण त्यांचं म्हणणं होतं आजोबांची जयश्री, प्रताप आणि वसंत बार ही सांगली कोल्हापूरची थिएटर सांभाळ. एकीकडे अभिनयाचा ओढा आणि दुसरीकडे घरी होणारा विरोध, यामध्ये ते पुरते सापडले. वयाच्या 16 वर्षी घरातून पळून कराडला आले आणि हिंदुस्तान गिअर्स कंपनीमध्ये कामाला लागले. लेथ मशीनवर काम केल्यानंतर खाली पडणारा कचरा उचलण्याचं काम त्यांना देण्यात आलं आणि पगार होता 90 रुपये. संध्याकाळी काम संपल्यावर ते कामगारांची नाटके बघत, आणि याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि एक माती अनेक नाती या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आलं. तो त्यांचा पहिला चित्रपट होता, परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही. आपल्याला अभिनयातून अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकलं, म्हणून ते पुण्याला आले. त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातली अनेक माणसे भेटली, परंतु काम काही मिळेना, म्हणून ते मुंबईला आले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची प्रभाकर पणशीकर यांच्याशी ओळख झाली. त्या सुमारास इथे ओशाळणा मृत्यू या नाटकामध्ये संभाजीच्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्व या भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातील संभाजीची भूमिका सोपवली. त्यानंतर त्यांना कृष्णा पाटील दिग्दर्शित एक माती अनेक नाती या चित्रपटात नायकाचं काम मिळालं आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. अरे संसार संसार, शापित, मर्दाने, बिनकामाचा नवरा, गुपचूप, सर्जा, जावयाची जात, वजीर अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी नायक खलनायक अशा भूमिका साकारल्या. इथे ओशाळा मृत्यू, निष्कलंक, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, पाखरू अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकेमध्ये त्यांनी काम केलं. परमवीर या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवलं. कुलदीप पवार यांची प्रसिद्ध नाटके अशी मी तशी मी, अश्रूंची झाली फुले, असाही एक औरंगजेब, आनंद, आव्हान, इथे ओशाळा मृत्यू, एन्काउंटर, गोलमाल, जरा वजन ठेवा, 3 लाखांची गोष्ट, तुझी वाट वेगळी, नक्कीच्या लग्नाला, पती सगळे उसापती, लग्नाची बेडी, शिवसंभव, नजरेतील जरब आणि आवाजातील खर्जेपणा यामुळे कुलदीप पवार प्रसिद्धीस पावले. मर्दानी चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास पवारांनी पुढे गुपचूप गुपचूप, आली लहर केला कहर, गोष्ट धमालनाम्याची, आई तुळजाभवानी, दुधका कर्ज, जीत, जावयाची जात, दरोडेखोर, बिनकामाचा नवरा, अरे संसार संसार, शापित, सर्जा, एकापेक्षा एक, वजीर, अरे देवा, खरा वारसदार, भारतीय अनेक चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर आपला अभिनयाचा ठसा उमटवला होता. परमवीर, तूतू मैमे व दूरदर्शनच्या विविध मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारत या माध्यमात देखील कुलदीप पवार तितक्याच सफाईदारपणे वावरले. नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना रसिक मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. मालिका, नाटक आणि अनेक सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रामध्ये कुलदीप पवार यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. साधा भोळा नायक ते बिरकी खलनायक अशा विविध भूमिका पवारांनी अतिशय ताकदीने उभ्या केल्या. छोट्या पडद्यावरही पवारांनी अभिनयाचा ठसा उमटवला. मूळ कोल्हापूरचे असलेले पवार यांनी घर सोडले आणि कराड, पुणे असा प्रवास करत मायानगरी मुंबईत दाखल झाले. भारदस्त आवाज आणि धिप्पाड शरीरयष्टी त्यांना एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. छोट्या पडद्यावर त्यांनी परमवीरमधून आपली वेगळी छाप पाडली आणि ते घरघरात पोहोचले. तू तू मैमे या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवले. कुलदीप पवार यांचा खलनायक जितका प्रभावी तितकाच हिरोही, भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्व त्यांची भूमिका नेहमी लक्षात राहायची.
कामाच्या शोधात असताना प्रभाकर पणशीकर यांना कुलदीप पवार यांच्यात संभाजी दिसला आणि इथे ओसळला मृत्यू नाटकात त्यांना भूमिका मिळाली आणि मग मागे वळून पाहणे झालेच नाही. कुलदीप पवार यांचे 24 मार्च 2014 रोजी वयाच्या 64व्या वर्षी मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झालं. अशा या अष्टपैलू अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.